यानंतर बातमी मात्र उपराजधानी नागपूर मधली आहे. आई रागावली म्हणून नागपूर जिल्ह्यात एका 14 वर्षाच्या मुलानं आत्महत्या केली आहे. मनीषलाल पटेल असे या मुलाचं नाव आहे. शाळा सुटल्यानंतर थेट घरी न जाता त्यानं ही आत्महत्या केली आहे आणि त्यामुळे अधिक तपास सध्या सुरू आहे. आणि आई त्याला ओरडली होती आणि त्याला राग आला आणि तो थेट मौदामधल्या जुन्या पुलावर पोहोचला आणि तिथून त्यानं उडी मारली. मुंबईतल्या चेंबूर परिसरामध्ये महिनाभरापूर्वी ज्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता तिचा काल रात्री मृत्यू झालाय. मूळची जालना जिल्ह्यातल्या असलेल्या या तरुणीवर महिनाभरापासून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र प्रचंड मानसिक धक्का बसल्यानं आणि दिवसागणिक प्रकृती ढासत गेल्यानं काल रात्री तिचा मृत्यू झालाय. दरम्यान महिनाभरानंतरही पोलिसांनी सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 आरोपींना पकडू शकलेली नाही. नाशिकमध्ये आज पिंपळगाव टोलनाका बंद पाडण्यात आला. रस्त्यावर शेकडो खड्डे असताना टोल कसला घेता अशी संतप्त भावना वाहन चालकांमध्ये. जोपर्यंत रस्ता दुरुस्ती काम सुरू होत नाही तोपर्यंत टोल भरणार नाही असा इशारा आज आंदोलकांचा. गर्दीमुळे लोकलमधून पडून एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान घडली. सकाळी 7:45 दरम्यान कल्याणहून अंबरनाथला येणाऱ्या लोकलमध्ये हा सगळा प्रकार घडलाय. राकेश साखेत असं जखमी तरुणाचं नाव आहे. पुण्यात भाजपनं विधानसभेच्या 8 जागांकरता इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या. सध्या 8ही जागा भाजपकडे आहेत. उमेदवारांच्या मुलाखतीत अनेक हौशे नवशे आणि गौशे सुद्धा उतरले होते. मतदारसंघाकरता इच्छुक म्हणून पती पत्नीच्या केंद्रीय निरीक्षक म्हणून आलेल्या आशिष शेलारांनी यावेळी मुलाखती घेतल्या. पुण्यात भाजपकडून सगळ्या 8 जागांवर इच्छुकांच्या मुलाखती आहेत पण शिवसेनेला किती जागा सोडणार आणि पुण्यावरून युती ठिणगी पडणार का. 8 जागांकरता 103 जणांनी मुलाखती दिल्या. नागपूरमध्ये पीओपीच्या मूर्ती विकणाऱ्यांवर कारवाई सुरू झाली आहे. पीओपीच्या मूर्तींवर बंदी नाहीये पण मूर्ती पीओपीची असेल तर मूर्ती मागे लाल रंगाची खूण करणं बंधनकारक आहे. पण काही विक्रेते असं करत नाहीयेत आणि त्यामुळे त्यांना दंड भरावा लागतोय. शहराच्या गोकुळपेठ परिसरात आज दुपारपर्यंत 12 दुकानदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. कारण पीओपीच्या मूर्तींचं विसर्जन फक्त कृत्रिम तलावांमध्येच केलं जाणार आहे. नागपूर पालिकेनं तसं जाहीरच केलंय. पुण्यातल्या काही सामाजिक संस्थांनी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावात आणि घरात जात जीवनावश्यक वस्तूबरोबरच गणरायाच्या मूर्ती देखील भेट दिल्या आहेत. त्यामुळे ज्या घरात पुरामुळे गणपती विराजमान होणार नाहीयेत त्या घराघरात मात्र आता बाप्पा विराजमान होणार असल्याचं म्हटलं जात आहे. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा नेहमीप्रमाणे याही वर्षी पुण्यात होणार असल्याचं आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळवलं आहे. हा महोत्सव पुण्यात होणार नसल्याचं वृत्त समाज माध्यमांमधून पसरत असून त्यात तथ्य नाहीये. मुंबईत होणारा कार्यक्रम सवाई भीमसेन संगीत संमेलन या नावानं आयोजित होणार आहे. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत 2 महत्वाचे निर्णय झाल्यानं शिवसेनेच्या कामगार संघटनेनं जल्लोष केलाय. वेगवेगळ्या बेस्ट बस डेपो शिवसेनेच्या कामगारांनी गुलाल उधळत आनंद व्यक्त केला. काल मातोश्रीवर झालेल्या बैठकीत 7व्या वेतन आयोगाच्या धर्तीवर बेस्ट कर्मचाऱ्यांना पगार देण्याचा निर्णय झाला.